नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती। तर आता आजच्या व्हिडिओ मध्ये बघा, माझ्याकडे एक शिफॉन साडीचा असा ब्लाउज पीस पडलेला आहे, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शॉर्टकट नक्की बघा। तर आता आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ना या ब्लाउज पीस पासून सुंदर असा एक 1.5 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा फ्रॉक बनवणार आहे। इथं बघा, मी एक अस्तर घेतलेला आहे। अस्तर फक्त आपल्याला ना कमरेपासून वरती लावायचं आहे, खाली घेरला अस्तर वगैरे लावायचं नाही आहे। आपण उंची घेऊ, इथं 8 इंच घेत आहे बघा मी। आता इथं आपण बघा 1.5 गळ्याचं टाकायचं आहे, 2 इंच हे टाकायचं आहे शोल्डर बघा इथं असं। इथं 4.5 हे घेतला मी मुंडा असं। आता याला बघा आपण शेप देऊन घेतो बघा असा, शेप आपण असा घ्यायचा आहे बघा इथं। या पद्धतीने असं करून घेत आपण गळ्याचं शेप बघा, हे शोल्डर आहे ना आपलं आणायचं इकडं। आता कमर तर लहान मुलीचं सारखं असत, छाती आणि कमर लहान बाळाच सेमच असत। कटिंग करून घ्यायचं आपण। आता इथं किती टाकायचं तुम्हाला प्रश्न पडला असं, इथं बघा आपण 6 आणि इथं बघा 1 इंच शिलाई मागून आपलं होऊन जाईल। एवढं पण राहत नाही, पण मी घेतलं तेवढं ते बघा अशी आपली कटिंग झाली आहे। दाखवते मी दोन पार्ट मध्ये। आता ब्लाउज पीस करत पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण ठेवून कटिंग करून घेऊ। हे शोल्डर आहेत आपला आपण करून घ्यायचं आहे। बघा अशी कटिंग करून घेतली आहेत मी। आता आपल्याला घेर काढायचं आहे, घेरची उंची आहेत ना आपल्याला घेरची बघा तुम्हाला दाखवते मी। घेरची उंची आपण 8 इंच घेऊ आपण। थोडस शिलाई माझ्यासाठी 1 इंच जास्त घ्या, आपण खाली फोल्ड करायला ना थंड, कारण एका साईडला काट वगैरे नाही त्याच्यामुळं। यापर्यंत बघा 2 भाग करून घ्यायचे आपण। मग दाखवते तर बघा, 9 इंच घेतलेलं आहे। उंची तुम्ही तुमच्या आवडीसाठी घेऊ शकता कमी जास्त। बघा आता आपला घेर पण झाला आणि इथं आहे आपण पट्टी काढायची आहेत बघ इथं। आता 2 इंचाची पट्टी घेते बघा। कट करून घेऊ आपण सारखी। अजून एक घेऊ आपण, अजून एक पट्टी लागेल आपण दुसऱ्या शोल्डर साठी।
तुम्ही इथं कमरेसाठी सुद्धा घेऊ शकता बघा, कमरेसाठी आपण बांधण्यासाठी पाठीमागं स्टिचिंग दाखवते मी आता कशी करायची ते। या ठिकाणी आपण बघा अगोदर अशी बांधण्यासाठी दोरी बनवून घेऊ, तर इथं बघा अशी फोल्ड केली आणि आपल्याला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे मोठी पण आणि बारीक पण बनवू शकता। मी मीडियम साईजचीच घेतलेली आहे, त्याची जी लांबी आहेत ना ती 20 इंच घेतलेली आहेत मी, तुम्ही ती पण कमी जास्त करू शकता आणि पलटी करून घ्यायची आहेत आपल्याला। जाडा असल्यामुळे थोडी लवकर पलटी होते। आता याचे बघा आपण दोन भाग करायचे। इथं बघा आता अस्तरवरती असे मी जॉईंट करून घेतलेले आहेत। असे अस्तरवरती मध्यभागी जॉईंट करून घ्यायचे आपल्याला। आणि बघा ब्लाऊज पीसचं कापड खालती ठेवलं आहे आणि ते नॉट अशी मध्यभागी ठेवायची आपल्याला। बघा शोल्डरवरती अशी चौकोनी शिलाई मारून, जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारायची साईड साईडनं। या पद्धतीने कमरेकडे शिलाई नाही मारायची, फक्त आपल्याला आपलं काखेमध्ये आणि गळ्याला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं, आपल्या अस्तरच्या बरोबरनं कट करून घ्यायची आपल्याला। आणि बघ या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। आधी तुम्ही गळ्याला वगैरे दाब टीप देऊन शिलाई मारून घेऊ शकता। आता इथं मी अस्तरच्या बाजून आहेत ना, शिलाई मारून घेते एक एक साईडनी। आज मशीनला काय झालं, सारखा द्वारा तुटत होता हो, खूप वैताग आलता आज। आता इथे टक्स वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, तुम्ही टाकू पण शकता आणि नाही टाकत तरी चालतं, काय नाही। बघे यासा आपला लुक आला आहे बघ गळ्याला। आता सेम आपल्याला यात पद्धतीने दुसरा सुद्धा पीस तयार करून घ्यायचा आहे। इथं बघा दुसरा सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे, याला सुद्धा आता कडेने एक एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला, म्हणजे आपले समोरचे आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग तयार होतील। आणि शिपॉनचा ब्लाऊज पीस हा एकदम नरम सारखा आहे ना, त्याच्यामुळे बाळाला टोचणार वगैरे अजिबात काहीच नाही, खूप सॉफ्ट आहे। आणि तुम्ही कलर पण बघू शकता किती छान दिसत आहे। घरच्या घरी आपले एक तर 10-15 मिनिटांमध्ये तयार होतो, जास्त उशीर वगैरे पण लागत नाही। आता आपण बघा जे घेर केलते ना कट, त्याला असं शिलाईची जी टीप आहेत ना ती मोठी घ्यायची बघा, 5 नंबरवरती घ्यायची आणि मशीन चालवायची आपोआप, म्हणजे चुना वगैरे पडत चालते बघा असे कापडाला। बघा किती सुंदर अशा चुन्या पडल्या इथं, खूप सोपी पद्धत आहे बघा चुन्या पाडायची। बघा असे आता जॉईंट करून घ्यायचं आपल्याला घेर, मोठी शिलाई असल्यामुळे ते आपल्या ॲडजस्ट पण करतात आपल्याला मागं पुढे, त्या चुन्या कुठं कमी असेल कुठं जास्त असेल तर ॲडजस्ट करून घ्यायच्या। बघा आपलं घेर पण जॉईंट करून झाला आहे। आता सेम आपण याच पद्धतीने दुसऱ्या यारसुद्धा बघा प्लेट्स पाडून घ्यायच्या, थोडी टीप मोठी करायची। आणि बघा आता इथंसुद्धा आपलं घेर खालच्या साईडनं थोडंसं आपण फोल्ड करून शिलाई मारून घेऊ, कारण दोरे वगैरे निघणार नाही। दुसऱ्या घेरला सुद्धा आपण तेच करायचं आहे, थोडंसं बघा खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायचे। आता
होता, जरा काट होता म्हणून डबल जास्त फोल्ड नाही केलं, थोडीशी पट्टी जास्त घेतली मी त्याची, म्हणजे दोन्ही पण साईडला घेर सारखाच येईल, खालती वरती होणार नाही। आता इथं बघा एक एक इंच कापड पण सोडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायचं आहे। लहान मुलांचं छातीचं माप इतकं पण राहत नाही, पण मी थोडंसं लूजच धरलेलं आहे, कारण लूज जर असला आपण घालायला टाकाय म्हणजे काढायला सोपं होतं। डबल डबल शिलाई मारून घ्यायचे आपल्याला असे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जरा असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती। बघा किती सुंदर असा आपला फ्रॉक घरच्या घरी तयार झाला आहे, फक्त एक छोट्याशा ब्लाऊज पीसपासून। याचा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदरचा आहे। तुम्ही इथे एखादं कापडाचं फूल वगैरे करून मध्यभागी ते सुद्धा लावू शकता, खूप छान लुक येईल त्याचा। सेम कलर चालला तरी चालेल, तर मग गोल्डन कलर चालला तरी चालेल। हे बघा किती सुंदर असा लुक आला आहे आपल्या फ्रॉकचा। धन्यवाद, अशाच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा किती सुंदर दिसत आहे, आणि तुम्ही वरती त्याला जिथं आपण दोऱ्या बनवल्या तिथं फूल वगैरे सुद्धा बनवू शकता, लटकन वगैरे।